देशभरातल्या 62 कॅन्टोनमेंट बोर्डातून जाणारे बंद असलेले रस्ते सर्वसामान्य नागरिकांना खुले करता यावेत यासाठी निर्मला सीतारामन यांनी आदेश दिले होते. त्यानुसार सगळ्या कॅन्टोनमेंटमधले रस्ते खुले होते, मात्र आता सैन्यातल्या अधिकाऱ्यांच्या पत्नींनी या निर्णयाला विरोध केल्यानं सामान्य नागरिक विरुद्ध मिसेस अधिकारी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत. पुण्यासह देशभरातल्या 62 कॅन्टोनमेंटमधले रस्ते खुले करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. पुण्यातल्या कॅन्टोनमेंटमधले 2 रस्ते सामान्य नागरिकांसाठी खुले केल्यानं असुरक्षिततेची भावना निर्माण झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. हे रस्ते पुन्हा बंद करावेत यासाठी कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. बेधडक कोणी आत आलं गेलं तर उद्या ऑल ओव्हर इंडिया काय कन्सर्न आहे सगळ्या कॅन्टचा. आज ही लोक बेधडक आत येत आहेत जात आहेत. तुम्ही सिक्युरिटी पर्सनलला सांगताय काही चेकिंग करायचं नाही, त्यांना उलट उत्तरं देत आहे. हे आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी आता मागच्या महिन्याभरात जे 15 दिवसात जे चालू आहे. तर उद्या जी लोकं नको आहेत तीही घुसू शकतात आत. आज मी पुण्यात आहे म्हणून ठीक आहे, पण उद्या मी कुठे नॉर्थ ईस्टमध्ये जाऊन पोचले, कुठे मी पंजाबला जाऊन पोचले, जिथं जो प्रदेश मला माहितीतला नाही आहे, अशा वेळेस जर मला काही सिक्युरिटी वाटते तर ती आहे फक्त की मी कॅन्टमध्ये आहे. हाच एक मोठा पॉईंट आहे. मला तुमच्या लॉज नाही माहिती, मला पॉलिसी नाही माहिती, मला माझी सेफ्टी आणि माझ्या मुलांची सेफ्टी, कारण मी एकटी आहे. देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातले सगळेच कॅन्टोनमेंटमधले रस्ते सामान्य नागरिकांना वाहतुकीसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुण्यातले 2 रस्ते खुले केल्यानं पुणेकरांना एक वरदान दिल्यासारखं झालं. आज हे 2 रस्ते उघडले नंतर ते खूप खुश आहे. त्याचं हे म्हणजे तुम्ही पण बघा, आता युनिफॉर्म झाल्यानंतर तुम्ही पण त्या सिव्हिलियन ह्याच्यातमध्ये आता येणारच आहे. तुमची रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही सिव्हिलियनचे आहेत. एकत्र आपण जे काय आहे ना, तुम्हाला जिथं अडचणी आहेत आम्ही आहोत ना तिथं. कॅन्टोनमेंटमधले रस्ते सामान्यांना खुले करावेत की नाहीत हा नेहमीचाच वादाचा विषय. त्यामुळे आता संरक्षण मंत्री आपला निर्णय बदलतात की त्यावर ठाम राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.